राज्याला केंद्राकडून आणखी 106 कोटी रुपये मिळणार. प्रलंबित कर्जाची या वर्षापासून तत्वतः परतफेड सुरू होणार. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. राज्यातील सर्व आर्थिक व्यवहार केंद्राच्या तत्वानुसारच. एक महिन्यापेक्षा जास्त काळाची कुठल्याच खात्याची बिल स्थगित नाही. मुख्यमंत्र्यांचा दावा. मये जमीन मालकीचे दावे निकाली काढण्यासाठी सरकारकडून 31 मार्च 2023 ची डेडलाईन. उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले दावे निकाली काढण्याचे अधिकार. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेड यांची माहिती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर किनारी पंचायती आक्रमक. किनारी भागातील बेकायदा बांधकामावर येणार गंडांतर. हंजुळा पंचायतीकडून बेकायदा बांधकामावर कारवाई सुरू. बार्देसमध्ये अग्नितांडव. संध्या डोंगरेकरांच्या घराला लागली भीषण आग. सुमारे 2 लाखांचे नुकसान. शुक्रवारी पहाटे घडला प्रकार. सेंट जेसिंटो बेटावर भीषण अपघात. कारची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू. मुलगा जखमी. दारूच्या नशेत कार चालकाकडून अपघात. आणि GCA सामना रंगणार. गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव आणि विद्यमान अध्यक्ष विपुल फडतेंवर गैरव्यवहाराचा आरोप. लोकपालांमार्फत चौकशीचा ठराव एकमुखाने मान्य. GCA चौकशीसाठी लोकपालांना पत्र.